आज आपण करणार आहोत अनारसे। त्यासाठी लागणारे साहित्य आहे 2 कप तांदूळ, 1 कप गूळ, खसखस, तूप अनारसे तळण्याकरिता। अनारसे बनवण्यासाठी आपल्याला पीठ तयार करावे लागेल। त्यासाठी तांदूळ 3-4 वेळा धुवून 3 दिवस पाण्यात भिजवून ठेवावेत आणि रोज तांदूळ धुवून पाणी चेंज करायचं आहे। चौथ्या दिवशी तांदूळ धुवून गाळून घ्यावेत, नंतर फडक्यावर वाळवावेत। हे तांदूळ 2 तास सावलीतच वाळवायचे आहेत। आपल्याला हे तांदूळ इतपत सुकवायचे आहेत की हातात घेतल्यावर मॉइस्ट लागतील आणि क्रश केले की पावडर होईल। वाळलेले तांदूळ मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक पीठ तयार करूया आणि चाळून घेऊया। आता ह्या चाळलेल्या पिठात 1/2 टेबलस्पून तूप टाकूया, गूळ ऍड करूया आणि व्यवस्थित मिक्स करूया। हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात टाकून छान एकजीव करूया। हे एकजीव झालं आहे। बोल मध्ये काढून मळून घेऊया। मळलेलं पीठ एका डब्यात भरून रूम टेम्परेचरवर 5 दिवस ठेवूया। 5 दिवस झालेले आहेत। पीठ बोल मध्ये काढून मळूया। आता त्याचा छोटा गोळा घेऊया, त्याला खसखस लावूया आणि जाड पुरी बनवूया। याप्रमाणे इतर अनारसे तयार करायचे आहेत। कढईत तूप गरम करूया। अनारसाची खसखस लावलेली बाजू वर ठेवून अनारसा तेलात सोडावा। अनारसा लगेच हलवू नये। अनारसा फ्लिप न करता मीडियम फ्लेमवर तळून घेऊया। त्यावर झाऱ्याने तूप टाकूया। अनारसा छान गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळायचा आहे। पहा किती छान रंग दिसतो आहे। त्याच प्रकारे इतर अनारसे तळूया। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा।